विद्यार्थी मित्रों आपण अभ्यासत आहोत ध्वनी हा पाठ मग ध्वनीची निर्मिती कशी होते हे आतापर्यंत आपण अभ्यासलं त्याचबरोबर ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची आवश्यकता असते हेही आपण जाणून घेतलं आणि नाद काठ्याच्या भुजा हलल्यामुळं किंवा त्यांच्यामध्ये झालेला बदल आत बाहेर गेल्यामुळं कशा प्रकारे संपीडने आणि विरळणे तयार होतात याबद्दल आपण अभ्यासलं आणि या प्रत्येक वस्तूच्या अशाच प्रकारच्या हालचालीमुळं कंपन निर्माण होतात सभोवतालची हवा असेल तर हवा कंप पावते जर स्थायू पदार्थ असेल तर स्थायू पदार्थामध्ये कंपन निर्माण होतात आणि वायू असेल तर वायू कंप पावतात किंवा द्रव पदार्थ असेल तर द्रव पदार्थांची कंपन तयार होतात आणि अशा प्रकारे कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळं ध्वनीची निर्मिती होते आणि आपण आवाज ऐकू शकतो. आता हे मानवी कान कशा प्रकारे आवाज ऐकू शकतो मानवी कानाची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे आणि ही मानवी कानाची रचना कशी असते जसा ध्वनिक्षेपक असतो त्याच पद्धतीनं मानवी कानामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये नैसर्गिक यंत्रणा असते. आज आपल्याला ध्वनिक्षेपकापासून ध्वनीची निर्मिती कशी होते याबद्दल अभ्यासायचंय. ध्वनिक्षेपक हा शब्द आपण ऐकलेला आहे ज्याला इंग्रजीमध्ये लाऊड स्पीकर म्हणतात आणि आपण हा शब्द वारंवार वापरतो आणि ऐकतो सुद्धा. या अगोदर आपण हे पण अभ्यासलं की ध्वनी आणि संगीत यांचा मानवी जीवनामध्ये कशा प्रकारे संबंध आहे आणि कसं संगीतामुळं मानवी जीवन कशा प्रकारे सुखद झालं. आपल्याला ज्यावेळेस मानसिक थकवा येतो शारीरिक थकवा येतो त्यावेळेस कानावर पडणारं सुमधूर संगीत किंवा गीत किंवा वाद्यांचा आवाज आपल्यामध्ये स्फुल्लिंग निर्माण करत. मग युद्धाच्या प्रसंगी वाजवले जाणारे ढोल ताशे नगारे असतील किंवा एखाद्या आनंदाच्या क्षणी वाजवली जाणारी सनई असेल या सगळ्या वाद्यांमधून आपल्याला आनंद मिळतो किंवा ऐकणाऱ्यास संगीत हे आनंददायी असतं हे आपण अभ्यासलं. जसं हे आहे तसं मानवामध्ये स्वरयंत्र नावाचं एक नैसर्गिक उपकरण आवाजाची निर्मिती करू शकतं हे देखील आपण अभ्यासलं. स्वरयंत्राची रचना अभ्यासली. स्वरयंत्रामध्ये स्वरतंतू असतात आणि दोन स्वरतंतूंच्या मध्ये असलेली पोकळी त्या पोकळीतून हवा गेल्यामुळं त्या ठिकाणी कंपन निर्माण होतात आणि ध्वनीची निर्मिती होते. म्हणजे काय एकंदरीत या सगळ्यामधून आपल्या काय लक्षात येतं संपीडने विरलने कंपने अणुतरंग अवतरंग ध्वनीला वारंवारिता असते आयाम ध्वनीचा म्हणजे काय या सगळ्या गोष्टी ध्वनीशी संबंधित आहेत आणि या सगळ्यांमुळं आपण ऐकू शकतो आणि ऐकल्यामुळं आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते. आता ध्वनिक्षेपक हा एक कृत्रिम उपकरणाचा भाग आहे. हा कसा तयार करतात किंवा काय असतं ध्वनिक्षेपक ध्वनिक्षेपकामध्ये ध्वनीची निर्मिती कशी होते आपण वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचा लाऊडस्पीकर वापरतो ज्याला मराठीमध्ये ध्वनिक्षेपक म्हणतात. आपल्याला ध्वनिक्षेपक हा शब्द ऐकायला थोडासा जड वाटत असेल परंतु मराठीमध्ये त्याला ध्वनिक्षेपक म्हणतात. लाऊडस्पीकर लाऊड म्हणजे मोठ्यानं आणि स्पीकर म्हणजे बोलणारा लाऊडस्पीकर म्हणजे मोठ्यानं बोलणारा असा याचा थोडक्यात अर्थ. आणि का वापरतो आपण सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेस सार्वजनिक कार्यक्रम असतात त्यावेळेस लोकांची संख्या किंवा त्याची व्याप्ती अधिक असते आणि ऐकणाऱ्याला सहज आवाज ऐकू यावा यासाठी या ध्वनिक्षेपकाची आवश्यकता असते. या लाऊडस्पीकर मधून किंवा ध्वनिक्षेपकामधून आवाजाची निर्मिती होते हे आपल्याला काही वेगळं सांगावं लागणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणकोणत्या समारंभामध्ये लाऊडस्पीकर वापरतात. अगदी शाळेच्या राष्ट्रगीत प्रार्थना किंवा परिपाठ याला देखील आपण लाऊडस्पीकरचा वापर करतो. आता ह्या लाऊडस्पीकर कसा तयार झालेला असतो त्याची अंतर्गत रचना कशी असते आणि लाऊडस्पीकर मध्ये चुंबक असतात त्याची आकृती आपल्या पुस्तकामध्ये दाखवलेली अंतर्गत रचनेची. मग तुम्ही हे पाहिलं असेल की लाऊडस्पीकर मध्ये मोठ्या चुंबकांचा वापर केला जातो आणि या लाऊडस्पीकर मध्ये मग टीव्ही असेल रेडिओ असेल किंवा हे विद्युत करणे असतील त्याचबरोबर मोठे साऊंड असतील त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा कायम चुंबक बसवलेला असतो. कायम चुंबक आणि
दुसरा तात्पुरता चुंबक हे चुंबकाचे प्रकार आहेत. कायम चुंबक म्हणजे कसला, जो नैसर्गिक चुंबक आहे आणि तो खनिजापासून मॅग्नेट या खनिजापासून तयार केलेला तो चुंबक आहे म्हणून त्याला आपण कायम चुंबक म्हणतो. कृत्रिम म्हणजे काय, चुंबकीय पदार्थाच्या सानिध्यामध्ये एखादा लोह किंवा निकेल सारखा पदार्थ ठेवल्यानंतर त्यामध्ये सुद्धा तात्पुरतं चुंबकत्व निर्माण होते, याला तात्पुरतं चुंबक म्हणतात. तर या लाऊडस्पीकर मध्ये अशा प्रकारचा कायम चुंबक वापरलेला असतो आणि त्या कायम चुंबकाच्या भोवती एक कॉईल गुंडाळलेली असते, म्हणजेच त्याला कुंडल किंवा कुंतल म्हणतात. अशा प्रकारची कॉईल गुंडाळल्यानंतर त्या कॉईल मधून विद्युत प्रवाह जाऊ दिला की काय होईल आपल्याला माहिती आहे. आपण या अगोदर अभ्यासलं विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम काय, एखाद्या वाहकामधून विद्युत धारा प्रवाहित केली असता वाहकाच्या भोवती चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते, म्हणजे तो वाहक चुंबकाप्रमाणे काम करतो. आणि आता हे तर चुंबक आहे आणि चुंबकाच्या भोवती हे अशा प्रकारे कॉईल गुंडाळलेले आणि त्या कॉईल मधून विद्युत प्रवाह जाऊ दिली की तिथं चुंबकीय क्षेत्राची निर्मिती होते. नुसतं जरी कॉईल मधून विद्युत धारा प्रवाहित केली तरी सुद्धा चुंबकाची निर्मिती होते आणि इथं तर आणखीन चुंबक असतो. म्हणजे काय, या चुंबकीय परिणामाचा वापर करून हे लाऊडस्पीकर तयार केलं जातं. इथं या चुंबकीय ऊर्जेचा उपयोग ध्वनी ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी केला जातो आणि यामध्ये वापरलं गेलेलं हे जे कॉईल आहे त्या कॉईलमुळे निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र वाढतं आणि त्या चुंबकीय क्षेत्रानुसार तिथं ते आपण गुंडाळलेलं जे कॉईल आहे ते कॉईल असं मागपुढं हालचाल होते आणि ह्या कॉईलची अशी मागपुढं होणारी हालचाल म्हणजेच काय असते, अशी आपण याच्या अगोदर या हालचाली अभ्यासल्या. कशाच्या, नादकाठ्याच्या हालचाली. नादकाठ्याची तशी मागपुढं हालचाल झाल्यानंतर जी संपीडनं तयार झाली, विरलनं तयार झाली, त्यामुळं त्याची वारंवारिता, तो एका सेकंदात किती हालचाली करतो ती म्हणजे त्याची वारंवारिता. अशा प्रकारे या कॉईलचीच मागपुढं हालचाल झाल्यानंतर याची वारंवारिता वाढते. जर जास्त हालचाल झाली तर अधिक वारंवारिता वाढते आणि जर हालचाल कमी झाली तर वारंवारिता कमी असेल. म्हणजे वारंवारिता आणि आयामांच्या निर्मितीसाठी या कॉईलची मागपुढं होणारी हालचाल ही गरजेची असते. आणि मग अशा प्रकारे ध्वनिक क्षेपकामध्ये तुम्ही आवाज ऐकलेला आहे त्याच्यावर जर असा हात ठेवून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येतं, तिथं अशी कंपन निर्माण होतात किंवा त्याचं व्हायब्रेशन आपल्याला जाणवतं. बघा, कधीतरी या लाऊडस्पीकरच्या पडद्यावर किंवा त्या करण्यावर आपण थोडंफार मातीचे कण किंवा ज्वारीचे दाणे धान्य असं जर टाकलं तर ते असं उड्या मारतं. असं कधी प्रयोग तुम्ही केला असेल खेळता खेळता. आणि हे कुंतल अशा प्रकारे मागपुढं झाल्यामुळे त्याची वारंवारिता आणि त्याच्यामध्ये आयाम निर्माण होतात. म्हणजे काय, त्यामधून होणारा विद्युत प्रवाह बदलला की तिथं निर्माण होणाऱ्या कॉईलची मागपुढं होणारी हालचाल सुद्धा बदलते किंवा ही हालचाल त्या विद्युत प्रवाहामुळे निर्माण होते, चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होते. जसं आपण या नादकाट्यामध्ये अभ्यासलं त्याप्रमाणे. म्हणजे काय, ध्वनिक्षेपकाच्या पडद्याच्या मागपुढं होणाऱ्या हालचाली त्या ठिकाणी ध्वनी तरंग निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात हे आपल्याला यावरून लक्षात येतं. म्हणजे इथं सुद्धा ध्वनिक्षेपकामध्ये कंपन आहेत, त्याचबरोबर याला देखील वारंवारिता आहे. वारंवारिता आपण अभ्यासली. वारंवारिता म्हणजे काय, एका सेकंदात तिथं निर्माण होणाऱ्या हालचालींची संख्या. कशाच्या हालचाली, त्या पडद्याच्या हालचालींची संख्या. आणि मग याचा वापर करून आपल्याला पाहिजे तितका मोठा आवाज निर्माण करता येतो किंवा त्या आवाजाची पातळी वाढवता येते. आता ही आवाजाची पातळी ठरवण्यासाठी एकक वापरतात, त्या एककाला डेसिबल म्हणतात. साधारणपणे सार्वजनिक ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं, बघा मोठा आवाज सुद्धा प्रदूषणकारी आहे, वातावरणाचं प्रदूषण करतो. ऐकणाऱ्याला ज्या आवाजापासून त्रास होतो त्या आवाजाला प्रदूषण करणारा आवाज म्हणतात. म्हणजे ऐकणाऱ्याला सहज जर ऐका, तर मी बोलतोय तुम्ही ऐकताय, या आवाजाचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो आवाज प्रदूषण करणारा आवाज. परंतु आपण दोन माणसं बोलत असताना, साधारणपणे आपण बोलत असताना फार काही त्रास होत नाही, म्हणजे तिथं ध्वनीची पातळी ही कमी असते किंवा मर्यादित असते. पण ज्यावेळेस आपण मोठ्यानं ओरडतो त्यावेळेस मात्र आवाजाची पातळी वाढते. आणि दोन माणसं बोलत असताना ही पातळी साधारणपणे 10 डेसिबल इतकी असते. आपण एका खोलीमध्ये बसलेलो आहोत आणि खोलीमध्ये किंवा वर्गामध्ये
दोन विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो संवाद आहे एकमेकांना बोलताना साधारणपणे 10 डेसिबल पर्यंत असतो, आणि मानवी कानाला 0 डेसिबल इतक्या पातळीचा ध्वनी सुद्धा ऐकू येतो. म्हणजे आपण एकमेकाच्या कानात सांगतो की नाही, हे इकडे तुझ्या कानात एक गोष्ट सांगतो. ही जी गोष्ट सांगतो आपण ती गोष्ट किती डेसिबलची असते? 0 डेसिबलची असते. तर सार्वजनिक ठिकाणी मोठ्यानं ध्वनिक्षेपकाचा आवाज केल्यानंतर 100 डेसिबल पेक्षा अधिक जर तो आवाज असला तर ऐकणाऱ्याला त्या आवाजाचा त्रास होतो. म्हणजे डेसिबल ही ध्वनीची पातळी मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. आणि हे डेसिबल नावाचं एकक ग्रॅहम बेल म्हणजे टेलिफोनचे संशोधक ग्रॅहम बेल यांच्या सन्मानार्थ हे डेसिबल नावाचं एकक त्या ठिकाणी वापरलं जातं ध्वनीची पातळी मोजण्यासाठी. तर वारंवारिता मोजण्यासाठी हेनरीच रुडॉल्फ हर्ट्झ नावाच्या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ हे वारंवारितेसाठी वापरलं जाणारं हर्ट्झ एकक वापरलं जातं. म्हणजे या एककांचा वापर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ केला जातो हे आपल्याला यावरून लक्षात येतं. त्याचबरोबर मग 100 डेसिबल पेक्षा अधिक वारंवारितेचा जर ध्वनी असेल तर ती मर्यादा त्या मर्यादेचं उल्लंघन करू नये अशा प्रकारचे नियम सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेप वापरताना वापर करणाऱ्यांना हे निर्बंध घालून दिलेले असतात. ज्यावेळेस आपण गणेशोत्सवामध्ये किंवा अजून कुठला यात्रा असेल किंवा अजून कुठला सार्वजनिक कार्यक्रम असेल ते मंदिरावरचे भोंगे असतील किंवा मंदिरामध्ये वाजणाऱ्या घंट्या असतील मस्जिदीवरचे भोंगे असतील यांच्या आवाजाची मर्यादा ही ठरवलेली असते आणि 100 डेसिबल पेक्षा अधिकचा आवाज हा ऐकणाऱ्याला त्रासदायक ठरतो. आपण ज्यावेळेस श्वास घेतो हा श्वास हा साधारणपणे 10 डेसिबल पर्यंत असतो. साधारणपणे श्वासाचा 10 डेसिबल पर्यंत आणि मानवी संवाद सुद्धा 10 डेसिबल मध्ये होऊ शकतो. आणखीन 15 डेसिबल मध्ये देखील होईल. म्हणजे काय वेगवेगळ्या डेसिबलच्या पातळीमध्ये ध्वनीच्या पातळीमध्ये आपण एकमेकांना पण ऐकणाऱ्याला सहज समजेल एवढी पातळी आपल्याला कधी त्रासदायक नसते. म्हणजे ध्वनीची पातळी या डेसिबल या एककामध्ये मोजली जाते आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकामधून मोठा आवाज निर्माण झाल्यामुळे आवाजाची पातळी जर वाढली तर ध्वनीचं प्रदूषण होतं आणि पर्यावरणाला हानी होते किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या या सामाजिक त्याचबरोबर याच्यामुळं सामाजिक आरोग्य देखील बिघडतं या कृतीवर निर्बंध आणला जातो किंवा याच्यासाठी काही बंधनं आहेत आणि ही बंधनं न पाळल्यानंतर कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याला शिक्षा सुद्धा केली जाते. म्हणजे काय तर साधारणपणे मानवी कानाची ऐकण्याची क्षमता ही त्याची वारंवारिता किती आहे आपल्याला 0 डेसिबल तर देखील आवाज ऐकता येतो आणि साधारणपणे 20 ते 20,000 हर्ट्झ वारंवारितेचा ध्वनी माणसाला ऐकायला येतो. मग 20 हर्ट्झचा जर ध्वनी असेल कमीत कमी त्याच्यापेक्षा कमी असेल तर ऐकायला येत नाही आणि 20,000 हर्ट्झपेक्षा जर जास्त असेल तर तो देखील ऐकायला येत नाही. म्हणजे 20 ते 20,000 हर्ट्झच्या दरम्यानचा ध्वनी तो त्या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात. तर जो ऐकायला येत नाही कोणता 20 हर्ट्झपेक्षा कमी अशा ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणतात. तर 20,000 हर्ट्झपेक्षा जर जास्त असेल तर त्याला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात किंवा श्रव्यातीत ध्वनी म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वारंवारितेचा ध्वनी निर्माण केला जातो आणि ध्वनीची पातळी ही डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. जिथं कारखाने असतात किंवा उद्योगधंदे चालतात तिथं साधारणपणे 80 डेसिबल इतक्या पातळीचा ध्वनी असतो. जिथं विमानाची उड्डाण होतात तिथं विमान उड्डाण होत असताना 80 पेक्षा जास्त म्हणजे साधारणपणे 100 डेसिबल पेक्षा पुढचा आवाज विमानाच्या या उड्डाणाच्या दरम्यान होत असतो 120-130 डेसिबल पर्यंत. आणि याच्यापेक्षा मोठा आवाज असेल तर आपल्याला कानठळ्या सुद्धा बसतात. म्हणजे कानठळ्या बसवणारा आवाज हा 120 डेसिबल पेक्षा मोठा असतो आणि प्रत्येकानं आवाजाची मर्यादा पाळून सार्वजनिक ठिकाणी या ध्वनिक्षेपकांचा वापर करावा ही कायद्यानं सक्ती आहे. या सगळ्यांचा आपण कायम विचार करणं गरजेचं आहे. अशा रीतीनं हे ध्वनिक्षेपकाची ध्वनी निर्मिती कशी होते हा मुद्दा तर संपतोच पण हा पाठ सुद्धा या ठिकाणी संपतो. पाठाच्या खाली असणारे सर्व प्रश्न उत्तर व्यवस्थित अभ्यासा. इथं स्वरयंत्राची निर्मिती कशी आहे किंवा स्वरयंत्रामध्ये ध्वनी कसा निर्माण होतो त्याची नामनिर्देशित आकृती काढा. वेगवेगळ्या वाद्यांमुळे आपलं जीवन कसं समृद्ध झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण झाला आणि
आयुष्यभर आपण या सगळ्यांचा उपयोग करत असतो आणि ध्वनीचं प्रदूषण होणार कसं नाही आपल्याकडून, यासाठी आपण सदैव दक्ष असलं पाहिजे. गरज पडल्यास, आवश्यकता वाटल्यास हे व्हिडिओ परत पहा.